नमस्कार मित्रांनो, मी सचिन जगताप इन्फॉर्मेशन हब या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो व तसेच सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही आपला वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघत आहात। तसेच ज्यांनी कोणी माझ्या यूट्यूब चॅनलला अगोदर सबस्क्राइब केलेले आहे त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। आणि अजून जे पण कोणी माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन पाहुणे आले असतील, ज्यांनी पहिल्यांदाच माझा हा चॅनल बघितलेला असेल, तर मी त्यांना ही विनंती करेल की बाजूचा हा जो लाल कलरचा बटन आहे या बटणावरती क्लिक करून त्याच्या बाजूला जे घंटीचा आयकॉन दिलेला आहे त्याला क्लिक करून ही जी ऑल नोटिफिकेशन मेनू आहे याला सिलेक्ट करा। याचा फायदा असा होईल की जेव्हा पण मी माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्या नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेचच येईल, जेणेकरून जे पण काही मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया। आज मी तुमच्यासमोर जो काही यूट्यूब शूटिंग काढण्यासाठी कॅमेऱ्यासाठी जो लागणारा स्टँड आहे ज्याला म्हणतात ट्रायपॉड, तर हा ट्रायपॉड मी फ्लिपकार्टवरनं मागवलेला आहे 550 रुपयामध्ये, जो की मोबाईल आपण त्या स्टँडवर लावून आपण पाहिजे तशी शूटिंग काढू शकतो। तर ह्याची मी आज अनबॉक्सिंग तुमच्यासमोर होणार आहे। त्याच्या आधी थोडक्यात थोडी माहिती देतो, हा ट्रायपॉड आहे 3310 सिरीजचा आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये 3-way हेड आहे, बिल्ट इन लेवल आहे, त्याच्यानंतर 4 त्याच्या ॲल्युमिनियमचे लेग आहे। तर आपण याची आता अनबॉक्सिंग करणार आहोत, ठीक आहे। हे कॅमेऱ्याचा बॉक्स आणि पॅकिंग तर बरीच दिलेली चांगली। ओके, अशी पॅकिंग दिलेली त्यांनी। आणि त्याच्यानंतर बघूया, हो खूपच छान। ओके, हे आय थिंक हे असेल, मला असं वाटतं हे मोबाईल आपला इथं आय थिंक फिट होत असेल। ओके, त्याच्यानंतर अच्छा हे इथं कॅमेऱ्यासाठी राऊंड करण्यासाठी असेल कदाचित हे असं। ओके, त्याच्यानंतर इथं लॉक दिलेलं आहे त्याला, ठीक आहे। आधी आपण मला असं वाटतं हे इथे फिट करायचं आहे। अच्छा हे बघा, हे खालून इथून फिट दिलेलं आहे, मी इथे फिट करतो आहे। त्याच्यानंतर इथं त्यांनी हे पण दिलं बॅलेन्सिंगसाठी, हे बघा जे असतं ना असं जर सरळ ठेवल्यानंतर, हे बघा हे बॅलेन्सिंग पण दिलेलं आहे तिथे। त्याच्यानंतर हे आपण कॅमेरा मूव्ह करू शकतो इथे, ठीक आहे। त्याच्यानंतर अच्छा हे याचं लॉक आहे, चला आपण आता याला किती मोठं आहे बघूया। तर हे काय लॉक दिलेलं आहे वाटतं, हे 3 लॉक। अच्छा तुम्ही बघू शकता की हा एवढ्याशा बॉक्समध्ये किती मोठा स्टँड त्यांनी ॲडजस्ट करून दिलेला आहे। ओके, हो आय थिंक हे लॉक करावं लागतं इथे, ते बघा इथे असा हा लॉक होतो। ओके, म्हणजे 3 लेवल दिलेला आहे त्यांनी लॉकचं। ओके, हे 3 लेवल झाल्यानंतर आय थिंक हा थोडा खाली यायचा आहे। स्टँड झाला, त्याच्यानंतर आपण आहे मध्ये, अच्छा हे असं खाली करायचं आहे, ठीक आहे। ओके, त्याच्यानंतर हे तर मी तुम्हाला सांगितलं, आता मला इथे सपोज कॅमेरा फिट करायचा आहे, तरी त्यांनी इथं हे दिलेलं आहे, मी इथं आता हा कॅमेरा फिट केला आहे। हा कॅमेरा मी इथं फिट केला आहे, आता हा हलतो आहे, तर मी याला खालून हे बघा इथे इथे हा मी याला फिट करतो, ठीक आहे। तर हा असा कॅमेरा इथं फिट झाला आहे। तुम्हाला जर आता हा कॅमेरा खालीवर करायचा असेल तर ह्या लॉकने तो खालीवरही होतो कॅमेरा इथे। त्याच्यानंतर मी आता हे फिट केला इथं, त्याच्यानंतर हे बघा हा इथं बॅलन्स दिलेला आहे, तो बॅलन्स पण मी इथून खालीवर करू शकतो। हे बघा हा सेंटरला आला म्हणजे माझा
हाँ फिट झाला. त्याच्यानंतर आता मी इथून कॅमेरा ऑन करतो. हाँ कॅमेरा ऑन झाला बरोबर दिसतो आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करूया आपण. हा इथे माझा व्हिडिओ पण रेकॉर्ड होत आहे. म्हणजे स्टँडचा फायदा हा आहे की आपला हात हलत नाही आणि व्हिडिओ पण तिथे चांगला आहे. थोडा मोठा करतो स्टँडला. हा तुम्हाला हँडल दिला आहे, या हँडलनं तुम्ही तो पाहिजे तिकडे रोटेट करू शकता हा व्हिडिओ. तो होप सो तुम्हाला या ट्रायपॉडची माहिती भेटली असेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसेच सर्वांना मी विनंती करेल की आपल्या बहुमूल्य कमेंट्स खाली टाका व तसे इतरांनाही शेअर करा. आणि पुन्हा एकदा मी नवीन पाहुण्यांना विनंती करेल की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.